नमस्कार, शुभ्रा शंकरदास लिटिल किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला झटकीपट कांदा खोबऱ्याचं वाटण घालून अंडा मसाला करून दाखवणार आहे. तेव्हा मी ते एक मोठा चिरलेला कांदा घेतला आहे, 5 अंडी उकडून घेतली आणि ते कांदा खोबऱ्याचं वाटण भाजून तयार करून घेतले. कांदा आणि खोबरा आता इथे मी कढई तापून घेतली, त्याच्यात मी तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यात कांदा टाकून घेते. कांदा चांगला लाल करून घेते सोनेरी रंगावरती परतून. आता कांदा चांगला लाल करून घेतला आहे, भाजून घेतला आहे. आता त्याच्यात मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे. तुमच्या तिखट आवडीनुसार घाला तुम्ही. थोडंसं अजून घालून घेते. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आला लसूण पेस्ट. चांगलं परतून घेते मसाले. आता मी इथे 5 अंडी घेतले, त्याला एक कट मारून घेतले चमच्याने. आता ते मी मसाल्यामध्ये घालून चांगले परतून घेते. याच्यात 1 चमचा गरम मसाला घालून घेते. परतून चवीनुसार मीठ, आता याच्यात मी कांदा खोबऱ्याचं वाटण केले ते घालून घेते. आता मी थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आहे. ते चांगली 10 मिनटं शिजवून घेते, तुम्हाला दाखवते. आता मी याच्यात एक मॅगी मसाल्याचा पॅकेट घालत आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसलं तर नाही टाकलं तरी चालेल, तसं काही नाही. मी माझ्याकडे होतं म्हणून घालते. मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं. आता मी याच्यावरती 10 मिनटं झाकण ठेवून वापरून घेते. आता आपला अंडा मसाला रेडी आहे, तर मी ओपन करून चेक करते. एकदा ढवळून घेते चांगलं आणि वरतून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेते. आता गॅस बंद करून टाकायचा.